विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। या व्हिडिओमध्ये आपण SSC बोर्ड एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं असं एक प्रमेय पाहणार आहोत आणि प्रमेयाचं नाव आहे पायथागोरसचं प्रमेय, मीन्स पायथागोरस थेरम। आता थेरम कसा आहे बघा, प्रमेय कसा आहे बघा, काटकोन त्रिकोण, म्हणजे आपल्याला एक काटकोन त्रिकोण करावा लागेल, असा त्रिकोण की ज्याचा 89 अंशाचा आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे, तर हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा कोणतेही प्रमेय आपण सिद्ध करतो तर त्यासाठी आवश्यक असते आकृती काढणं आणि आकृतीच्या नंतर पक्ष, साध्य, रचना आणि सिद्धता। आणि SSC बोर्ड एक्झाम जी आहे तर त्यासाठी हे प्रमेय खूप महत्वाचं प्रमेय आहे, थोडं लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा। आपण सुरू करूया पायथागोरसचे प्रमेय इयत्ता 10वी गणित भाग 2। मित्रांनो आपल्याला हे प्रमेय सिद्ध करायचं आहे काटकोन त्रिकोणामध्ये आणि त्यासाठी आपल्याला काढावं लागेल एक काटकोन त्रिकोण। मी एक काटकोन त्रिकोण काढलाय, त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC। आता पक्ष, पक्ष म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला या प्रमेयामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे आणि आकृती नेमकी आपण तशी काढलेली आहे, तर ते सर्व आपल्याला पक्षमध्ये लिहायचं असतं। तर सुरुवातीला आपण काढला एक त्रिकोण की ज्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण ABC आणि या त्रिकोण ABC एक कोण आपण काटकोण काढला, म्हणजे 90 अंशाचा काढला की जो बी कोण आहे, ही जी खूण आहे ही काटकोणाची आहे, म्हणजे बी हा कोण 90 अंशाचा आहे। आपण या ठिकाणी लिहूया कोण बीचं जे माप घेतला आपण तर ते घेतलं 90 अंश। आता मित्रांनो 90 अंशासमोरची जी बाजू असते तर तो कर्ण असतो, म्हणून मी याला रेड पेनने दाखवलंय आपल्याला हे व्यवस्थित करण्यासाठी। आता आपण पक्ष तर मांडलं, आता आपल्याला मांडायचं आहे साध्य। तर साध्य म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला या प्रमेयामध्ये नेमकं सिद्ध काय करायचं आहे, तर ते आता हे आपल्याला कसं समजणार की प्रमेयामध्ये काय सिद्ध करायचंय, तर तुम्ही मित्रांनो स्क्रीनवर बघू शकता प्रमेयाचं वाक्य काय आहे, स्टेटमेंट काय आहे, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या बाजूचा वर्ग। तर कर्णाची जी बाजू आहे, कर्णाची बाजू म्हणजे 90 अंशासमोरची बाजू, म्हणजेच आपण AC ला करायचा आहे वर्ग आणि ज्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू उरलेल्या आहेत तर त्यांच्या वर्गांची बेरीज। मग आपण घेऊया AB आणि सोबत घेऊया BC, ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहे यांचा सुद्धा वर्ग करायचा आणि मध्ये बेरजेचं चिन्ह द्यायचं। हे आहे मित्रांनो या प्रमेयाचं साध्य। तर मित्रांनो साध्यपर्यंत तर आपण आलो, खूप सोपा आहे। आपण एक आकृती काढली, त्याला नाव दिलं त्रिकोण ABC, कोण बी हा काटकोन घेतला आणि कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे हे आपण मांडलं। आता आपल्याला करायची रचना यामध्ये। आता रचना म्हणजे नेमकं काय, तर आकृतीमध्ये आपण जो काय बदल करतोय हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी, म्हणजे हे आपल्याला सगळ्यात शेवटी मिळालं पाहिजे कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज, तर त्यासाठी आकृतीमध्ये जो आपण बदल करतोय तर त्याला आपण रचना म्हणायचं। बघा मित्रांनो आपण काय करूया, हा जो बी काटकोन आहे या बी मधून कर्णावर एक लंब टाकूया आणि या लंबाला या ठिकाणी मी डी नाव देतोय आणि हा आहे परत या ठिकाणी लंब, म्हणजे परत एक काटकोन मिळाला आपल्याला की जो डी आहे, म्हणजे 90 अंशाचा कोण। आणि आपण जे काय या ठिकाणी ड्रॉ केलं, जे काय आपण या त्रिकोणामध्ये काढलं तर त्याला आपण रचनेमध्ये लिहूया। आपण काढलाय एक लंब, लंबचं नाव आहे रेख BD आणि हे आहे लंबचं चिन्ह, हे जे चिन्ह आहे याला लंबचं चिन्ह म्हणतात। रेख BD लंब, बाजू AC किंवा कर्ण AC असं सुद्धा आपण मांडू शकतो, कारण लंब हा आपण कर्णावर टाकलेला आहे आणि आता या कर्णामुळे या त्रिकोणाचे दोन भाग झालेले आहे आणि परत एक मूळचा मोठा त्रिकोण आहे त्रिकोण ABC, म्हणजे अशा प्रकारे तीन क्रिय त्रिकोण या आकृतीमध्ये आपल्याला मिळाले। आता आपण करूया सिद्धता। सिद्धता म्हणजे नेमकं काय, तर आपण जे साध्यमध्ये लिहिलेलं आहे तर सगळ्यात शेवटी ते आपल्याला सिद्ध करायचंय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आलोय सिद्धतेपर्यंत आणि आपण काय केलं, फक्त एक आकृती काढली की ज्याला नाव दिलं आपण त्रिकोण ABC, बी हा कोण काटकोण घेतला आणि ते आपण पक्षमध्ये मांडलं। तर आपण लिहिलं साध्य, साध्यमध्ये काय लिहिलं बरं आपण, तर ते लिहिलं आपण AC वर्ग, म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज। आता रचना केली आपण, रचनेमध्ये काय केलं, तर कोण बी मधून एक लंब टाकला की ज्याचं नाव आहे BD आणि BD हा लंब आहे समोरील बाजूवर, म्हणजेच कर्णावर, अर्थात कोणती बाजू, AC। आता करूया मित्रांनो सिद्धता। तर सिद्धतेमध्ये सुरुवातीला जो लंब आपण टाकलाय तर त्या त्रिकोणाचं नाव सुरुवातीला लिहूया। ABC मध्ये आपण जो लंब टाकलेला आहे तर तो कोणत्या बाजूवर लंब टाकला तो लिहूया आपण, रेख BD जो आपण लंब टाकलाय, रचनेमध्ये सुद्धा तेच लिहिलंय आपण, रेख BD लंब, बाजू AC। आणि ज्यावेळेस आपण काटकोन त्रिकोणात लंब टाकतो तर त्यावेळेस आपल्याला जे तीन त्रिकोण मिळतात ते परस्परांशी समरूप असतात। आता हे जे समरूप त्रिकोण आहेत तर हे मित्रांनो कसे लिहायचे बघा, सुरुवातीला आपण घेऊया त्रिकोण ABC आणि त्यानंतर हे चिन्ह देऊया, या चिन्हाला समरूपतेचं चिन्ह म्हणायचंय। त्रिकोण ABC हा आपण मोठा त्रिकोण घेतला, आता आपण परत A बिंदू पासूनच स्टार्ट करायचंय, तर A आणि नंतर हा जो बिंदू B आहे तर B हा काटकोन आहे। आता आपण A पासून सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला हा त्रिकोण घ्यायचा आहे, तर आपण घेऊया AD, कारण हा डी जो आहे तर तो काटकोन या त्रिकोणासाठी, वरच्या त्रिकोणासाठी, आणि या त्रिकोणासाठी बी काटकोन होता त्यामुळे काटकोन हा मध्ये आला पाहिजे, तर आपण घेऊया DB, म्हणजेच आपण त्रिकोण घेतला छोटा ADB। आता हे दोन त्रिकोण आपण परस्परांशी समरूप लिहिले, याचं कारण समोर लिहूया, काटकोन त्रिकोणांची समरूपता।
तर मित्रांनो हे मी कंसामध्ये जे मांडलं काटकोन त्रिकोण समरूपता, तर हा एक गुणधर्म आहे. या गुणधर्मानुसार मूलचा त्रिकोण आणि तयार झालेले दोन त्रिकोण हे समरूप असतात. फक्त आपण ही जी संगती आहे ही व्यवस्थित घ्यायची, हा काटकोन आहे हा काटकोन आहे हे मध्येच आले पाहिजे, नाहीतर आपलं प्रमेय सिद्ध करताना खूप समोर आपल्याला त्रास होऊ शकतो. ही जी संगती आहे ही संगती अशीच आली पाहिजे, प्रमेय चुकू शकतं. आता आपण संगत बाजू घेऊया. जर आपण समजा ए बी ही बाजू घेतली तर समोरच्या त्रिकोणाची ए बी बाजूची संगत बाजू येणार एडी, तर एडी मांडूया. नंतर बरोबरचं चिन्ह घेऊया बी सी, तर बी सीच्या छेदामध्ये समोरच्या त्रिकोणाची डी बी ही बाजू येणार. परत आपण जर का या त्रिकोणाची ए सी म्हणजे पहिला बिंदू शेवटचा बिंदू घेतला तर आपल्याला समोरच्या त्रिकोणामधील ए बी ही बाजू घ्यावी लागेल. तर ह्या आहे प्रमाणात असणाऱ्या बाजू, संगत बाजू प्रमाणात असतात, त्यामुळे आपण असं हे मांडलं. आता मित्रांनो काय करायचंय बघा, आपल्याला काय सिद्ध करायचंय ए बी चा वर्ग. जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं पहिलं गुणोत्तर शेवटचं गुणोत्तर, जर आपण तिरकस गुणाकार केला तर ए बी ना ए बी जर का गुणलं तर या ठिकाणी ए बी वर्ग आपल्याला मिळतोय. तर त्यामुळे आपण पहिलं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर म्हणजे तिसरं गुणोत्तर यांचा तिरकस गुणाकार करूया. ए बी ना ए बी ला गुणलं आपल्याला मिळणार ए बी चा वर्ग. जर आपण समजा पहिलं आणि तिसरं गुणोत्तर तिरकस गुणाकारामध्ये आणतोय तर ए बी ना ए बी ला गुणल्यावर ए बी वर्ग मिळाला, पण ए डी ना आता ए सी ला आपल्याला गुणावं लागेल. तर एडी गुणाकारामध्ये ए सी आणि याला म्हणायचंय आपल्याला क्रमांक एक. आपण जे मधलं गुणोत्तर आहे तर ते मधलं गुणोत्तर या ठिकाणी घेतलेलं नाही, फक्त आपण ए बी ना ए बी ला गुणलं ए बी वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तर मिळाला ए बी चा वर्ग. आता आपण हा बी सी चा वर्ग आपल्याला मिळतो का तर ते पाहूया. खूप इझी आहे, यासारखंच आपल्याला करायचंय. परत आपल्याला घ्यायचाय त्रिकोण ए बी सी म्हणजे मोठा त्रिकोण घ्यायचा आणि यासोबत आता यावेळेस हा त्रिकोण घ्यायचा, कारण अगोदर हा घेतलेला आहे आपण. आता हा त्रिकोण तर आपण घेऊया, बट त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत येतील. आणि आपले दहावीचं गणित दोन आणि गणित एक यासाठी जे महत्वाची उदाहरणं आपण घेत आहोत एसएससी बोर्ड एक्झाम साठी, इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर एसएससी बोर्ड एक्झाम, हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आता आपण घेऊया मोठा त्रिकोण म्हणजेच त्रिकोण एबीसी. मी मानतोय एक शब्द तसेच, कारण हे सुद्धा घेतलेलं होतं आपण त्रिकोण एबीसी याच ठिकाणी सुद्धा आहे त्रिकोण एबीसी. आणि याला समरूप आपण आता यावेळेस हा त्रिकोण घेऊया. सुरुवात करूया बी पासून, त्रिकोण बी. आता घेऊया मध्ये हा बिंदू, कारण काटकोन आहे डी डी आणि हा आहे सी, म्हणजे हा त्रिकोण घेतला यावेळेस मी मित्रांनो मोठ्या त्रिकोणाशी. अगोदर आपण मोठा त्रिकोण समरूप घेतलेला होता या त्रिकोणाशी म्हणजेच ए डी बी शी. परत मोठा त्रिकोण घेतला आपण समरूप बी डी सी शी. बस हे दोनदा समरूप घेण्याचं काम आहे, दोनदा आपण समरूप त्रिकोण घेतले की आपलं हे प्रमेय सिद्ध झालं समजा. आता आपण याचं कारण परत हेच मांडूया, काटकोन त्रिकोण समरूपता. आता ज्यावेळेस त्रिकोण समरूप असतात त्यावेळेस त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच आपण जर ए बी ही बाजू घेतली या त्रिकोणाची पहिल्या, तर दुसऱ्या त्रिकोणाची आता ही ए बी बाजू आहे तर या त्रिकोणाची बाजू घ्यावी लागेल बी डी. नंतर जर आपण समजा या त्रिकोणाची बी सी ही बाजू घेतली तर या त्रिकोणाची आपल्याला घ्यावी लागणार डी सी. आणि या त्रिकोणाची ए सी ही बाजू जर आपण घेतली तर पुढील त्रिकोणाची आपल्याला घ्यावी लागणार बी सी. आता बघा विद्यार्थी मित्रांनो या आहेत संगत बाजू. तर आता आपण परत करूया तिरकस गुणाकार, म्हणजेच आपल्याला जसा ए बी चा वर्ग मिळाला होता तसा यामध्ये बी सी ने जर बी सी ला गुणलं तर बी सी चा वर्ग होईल. मग हे एक नंबरचं गुणोत्तर जे आहे तर ते आपल्याला दुर्लक्षित करायचं, त्यावर लक्ष द्यायचं नाही. आपण जर बी सी ने बी सी ला गुणलं तर बी सी चा वर्ग होणार, आपण बी सी ने बी सी ला गुणतोय, बरोबरचं चिन्ह देऊया, डी सी ने ए सी ला गुणूया का दोन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला आता आपलं जे साध्य होतं त्याची उजवी बाजू पूर्णपणे मिळालेली आहे. ए बी वर्ग या ठिकाणी आहे, बी सी वर्ग या ठिकाणी आहे. आता या दोघांची जर आपण बेरीज करून पाहिली तर आपल्याला काय मिळणार, करूया बेरीज काय होतं ते पाहूया. सुरुवातीला आपण घेऊया समीकरण एक आणि याला बेरीजेमध्ये घेऊया समीकरण क्रमांक दोन. आता एक आणि दोनची जर आपण बेरीज करायची म्हटलं तर डावी बाजूमध्ये डावी बाजू मिळवायची, उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू मिळवायची. आता डावी बाजू बघा, याची डावी बाजू आहे ए बी चा वर्ग. आता यामध्ये दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू आहे बी सी चा वर्ग, म्हणजेच मी यामध्ये हे मिळवलंय. कारण काय तर इथं बेरीज आहे म्हणून बेरीजेचं चिन्ह मी दिलंय. आता आपण उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू मिळवूया, पहा उजवी बाजू काय आहे एडी. गुणाकारामध्ये काय आहे पहा ए सी. आता हे झालं एक नंबरच्या समीकरणासाठीची उजवी बाजू. आता दोन नंबरचं समीकरण बघा, उजवी बाजू काय आहे डी सी गुणाकारामध्ये ए सी, म्हणजे फक्त आपण यामध्ये हे मिळवलं आणि यामध्ये हे मिळवलं. आता काय करायचंय बघा मित्रांनो, हे तर आहे तर हे तर आपल्याला मिळालं, पण या साईडला आहे ए सी चा वर्ग. तर यामध्ये आपल्याला ए सी चा वर्ग मिळतो का ते बघायचंय. तर बघा या ठिकाणी आहे अधिकचं चिन्ह, या साईडला ए सी आहे, या साईडला सुद्धा ए सी आहे. आपण काय करूया, या ए सी ला काढूया घराच्या बाहेर, त्याला बाहेर काढायचंय या ठिकाणपासून आणि या ठिकाणपासून. तर या बाजूला राहिला फक्त ए डी, नंतर मध्ये आहे अधिकचं चिन्ह कारण ए सी तर आपण ब्रॅकेटच्या बाहेर काढतोय, आणि सोबत राहिला डी सी. आता विद्यार्थी मित्रांनो आकृती बघूया आपण, ए डी अधिक डी सी म्हणजे काय मिळतंय बघा.
ए डी आणि यामध्ये अधिक डी सी काय मिळालं आपल्याला? येस राईट, काय मिळालं? पूर्ण एसी. या दोन बाजूंची बेरीज म्हणजे एसी मिळाला. तर या ठिकाणी मांडूया एसी कंस आणि बाहेरची संख्या यांचा गुणाकार असतो नेहमीसाठी, त्यामुळे आपण एसी गुणाकारामध्ये एसी मांडतोय. आता एसी गुणाकारामध्ये एसी म्हणजे एसीचा वर्ग, आणि या साईडला काय मिळालं बघा, ए बी वर्ग अधिक बी सी चा वर्ग. याला फक्त व्यवस्थित मांडून घेऊया. ए सी वर्ग अगोदर मांडला मी त्या साईडचा, आणि हे जे आहे हे उजव्या बाजूला घेतले सर्व. ए बी वर्ग अधिक बी सी चा वर्ग. तर हा काय आहे, ए सी हा कर्ण आणि ह्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. तर हे प्रमेय या प्रकारे आपल्याला सिद्ध करता येऊ शकतं, खूप इझी आहे.